सर्वांना गुड इव्हनिंग. आज दीपावली पाडव्यानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. दिवाळीच्या या गडबडीमध्ये इकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA ने ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशनची घोषणा करून टाकलेली आहे 2024 मध्ये ॲडमिशन घेण्याकरिता. ज्यांना इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीमध्ये सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठीची जी एक्झाम आहे एंट्रन्स एक्झाम तिचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आपल्याला जसं माहिती आहे गेल्या काही वर्षांपासून पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्झाम्स ह्या NTA मार्फत कंडक्ट केल्या जातात. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जिच्यामार्फत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन्स, NEET सारखी महत्त्वाची परीक्षा जिच्यातून MBBSला ॲडमिशन घेता येतं, त्यानंतर UGC सारख्या एक्झाम असतील, शिवाय बऱ्याचशा सेंट्रल लेवलच्या ज्या एक्झाम आहेत या NTA मार्फत कंडक्ट केल्या जातात. तर त्यातलीच ही एक एक्झाम आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एंट्रन्स एक्झामिनेशन 2024 हे नोटिफिकेशन आहे. या परीक्षेच्या माध्यमातून आपण जे भारतातील महत्त्वाचे आणि प्रमुख, आजपर्यंत हा आकडा 33 होता इतके सैनिक स्कूल आहेत. इन ॲडिशन टू दॅट यावर्षी 19 सैनिक स्कूल आणखी नव्याने तयार झालेले आहेत. तर यावर्षी त्या नव्याने तयार झालेल्या सैनिक स्कूल्समध्ये सुद्धा ॲडमिशन या एक्झामच्या मार्फतच होणार आहे. या एक्झामची तारीख जी आहे ती 21 जानेवारी 2024 अशी देण्यात आलेली आहे. म्हणजे येत्या 21 जानेवारीला ही एक्झाम आहे. या परीक्षेला कोण बसू शकतं? तर सध्या जे इयत्ता 5वीमध्ये विद्यार्थी शिकतायत ते आणि इयत्ता 8वीचे विद्यार्थी ज्यांना 9वीमध्ये प्रवेश घ्यायचे ते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. 6वीच्या मुलांकरिता वयाची अट फार महत्त्वाची दिलेली आहे. बघा, कॅन्डिडेट शुड बी बिटवीन 10 to 12 years ॲज ऑन 31 मार्च 2024. 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्याचं वय हे 10 ते 12 वर्षाचं असलं पाहिजे तरच हा विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी इलिजिबल आहे. ही कंडिशन आहे 6वीकरिता. आणि 8वीकरता कंडिशन आहे 13 ते 15 वर्ष हे 31 मार्चपर्यंत पूर्ण झालेली पाहिजेत. किंवा असलं पाहिजे, हे वय असलं पाहिजे. ॲडमिशन फॉर गर्ल्स इज ओपन फॉर क्लास 6. मुलींसाठीसुद्धा हे ॲडमिशन्स आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. भरपूर जणांना हा प्रश्न पडतो की मुलींसाठी सैनिक स्कूल असतात की नसतात. तर असतात, आहेत. तर 6वीसाठीच वयाची कंडिशन ही सेम आहे. सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज. वॅकन्सीज किती आहेत त्याच्यावरती हे डिपेंड आहे. एज क्रायटेरिया इज सेम ॲज बॉईज. जसं मुलांना क्रायटेरिया आहे वयाचा, तोच क्रायटेरिया मुलींसाठीसुद्धा आहे. 8वीसाठीसुद्धा सेम. थोडक्यात काय, तर 10 ते 12 वर्ष हे इयत्ता 6वीसाठी आणि 13 ते 15 वर्ष हे इयत्ता 8वीसाठी, इयत्ता 9वीला प्रवेश घेण्यासाठीचं वयाची अट आहे. या परीक्षेला देण्यासाठी जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज करतो या परीक्षेचा, तर त्याची कॅटेगरी वाईज फीज आहे. जनरलमधून जर आपला फॉर्म जात असेल तर, किंवा व्हॉट्सअप डिफेन्स पर्सनल ऑर एक्स सर्व्हिसमन, म्हणजे जे अगोदर यापूर्वी डिफेन्स सर्व्हिसमधून रिटायर झाल्यात त्यांच्या मुलांकरिता, किंवा जनरल कॅन्डिडेट्सकरिता, किंवा एक्स सर्व्हिसमन म्हणजे जे रिटायर झाले आहेत असे, किंवा ज्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस संपवून जे आता ज्यांनी रिटायरमेंट घेतलेली असेल किंवा जे बाहेर पडले असेल गव्हर्नमेंटमधून गव्हर्नमेंटच्या कामात, अशांच्या मुलांकरिता. तसंच NCL OBC म्हणजे
OBC कॅटेगरीचं सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडं विद्यार्थ्यांकडं आहे असे विद्यार्थी, आणि या OBC सर्टिफिकेट सोबतच नॉन क्रिमी लेयर हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीची फीज आहे 650 रुपये. आणि शेड्यूल कास्ट म्हणजेच SC आणि ST म्हणजे शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या कॅटेगरीजसाठी या परीक्षेची फीज आहे 500 रुपये, जी आपल्याला ऑनलाईनच भरायची आहे आणि ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचे आहेत. या परीक्षेचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2023 अशी टेंटेटिव्ह म्हणजे सध्या टेम्पररी ही तारीख आहे. 16 डिसेंबरपर्यंत आपण आपले अर्ज भरू शकतो. तर वेळ न घालवता, वेळ खूप आहे तसा, पण वेळ न घालवता अर्ज करून टाकावा, जेणेकरून नंतरची जी रश होते, फॉर्म भरत असताना बऱ्याचशा चुका होतात, गडबड जी होते ती टाळण्यासाठी आत्ता व्यवस्थित इन्फॉर्मेशन ब्राउचर व्यवस्थित वाचून घेऊन मगच अर्ज भरायला घ्यावा. जर आपल्याला अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही आम्हाला डेल्टा इन्स्टिट्यूट फॉर यूथ डेव्हलपमेंट चाकण, जे चाकण बसस्टँडपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, इथं ऑफिशियल वेळेमध्ये तुम्ही आम्हाला भेटू शकता. या परीक्षेच्या संदर्भात काही अडचणी शंका असतील तर मुलांनी त्यांच्या पालकांसोबत येऊन भेट द्यावी. या परीक्षेच्या संदर्भातला जी तयारी वर्ग आपल्यामार्फत घेतले जात आहेत ते ऑलरेडी सुरू झालेले आहेत. दिवाळीच्या सुट्टीदरम्यान याच्यामध्ये थोडासा खंड पडला होता, पण 21 तारखेपासून, येत्या 21 तारखेपासून आपण या सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामच्या तयारीचे वर्ग सुरू करतो. त्यासंबंधी अधिक माहिती घ्यायची असल्यास 784-1012-584 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करावा. आपला पत्ता आहे शॉप नंबर 19, जाधव कमर्शियल कॉम्प्लेक्स, माणिक चौक, चाकण, डेल्टा इन्स्टिट्यूट फॉर यूथ डेव्हलपमेंट असं नाव तुम्हाला दिसेल. इथं आपण प्रत्यक्ष येऊन व्हिजिट केलीत तर या परीक्षेविषयी आणखीन छान माहिती तुम्हाला प्रत्यक्षात घेता येईल. परीक्षेचा अर्ज भरत असताना काही चुका होऊ नयेत हे टाळण्याकरिता विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना हे मी नक्की सांगेन की अर्ज घाईगडबडीत भरू नका, संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज भरा. कारण याच्यामध्ये वयाची अट असते आणि वयाची अट जर व्यवस्थित सॅटिस्फाय होत नसेल तर आपल्याला तो अर्ज करता येत नाही. शिवाय अर्ज भरताना काही चुका झाल्यास परीक्षा पास होऊन देखील बऱ्याचदा ॲडमिशन घेण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणून गडबड न करता, अपुऱ्या माहितीवरती अर्ज न करता संपूर्ण माहिती घेऊन अर्ज करावेत. शेवटची डेट 16 डिसेंबर आहे, पण लेट पेमेंट जर लेट काही कारणास्तव आपण 16 डिसेंबरपर्यंत अर्ज भरू शकलो नाही तर लेट फी भरून आपण अर्ज आणखीन काही दिवसानंतर भरू शकतो, पण त्यासाठी फार दिवस नसतात, 1 ते 2 दिवसच हार्डली याकरिता दिलेले असतात. आणि म्हणून वेळेत अर्ज करणं हे फार महत्त्वाचं आहे. अर्ज कुठे भरायचे आहेत, कसे भरायचे आहेत याच्या संदर्भात चॅनलवरती मी नंतर काही व्हिडिओ अपलोड करणारच आहे. पण जर आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला आपण या परीक्षेला बसवू इच्छित असाल, एक सुज्ञ पालक म्हणून, एक सुज्ञ शिक्षक म्हणून आपण आपल्या पाल्याला, विद्यार्थ्याला सोबत घेऊ, एकदा आपल्या डेल्टा इन्स्टिट्यूट फॉर यूथ डेव्हलपमेंट
इथे जरूर भेट घ्यावी, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करता येईल. आणि शिवाय या परीक्षेच्या तयारीकरता जे आपण स्पेशल वर्ग चालवतो आहे आणि याची फीसुद्धा अगदी माफक आहे, तर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आपण हे कोर्सेस रन करतो आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा याकरिताच प्रत्यक्ष भेट घेऊन आपण आपल्या पाल्याच्या करिअरला एक चांगला मार्ग देऊ शकता असं माझं सर्व पालकांना आवाहन आहे. या परीक्षेच्या संदर्भात म्हणजे सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम असेल, नवोदय स्कूल एंट्रन्स एक्झाम असेल आणि शिवाय इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची असणारी स्कॉलरशिप एक्झाम तसंच NMS एक्झाम, या दोन्ही एक्झाम ज्या 8वीकरिता आहेत, NMS आणि स्कॉलरशिप एक्झाम, यांचंसुद्धा मार्गदर्शन आपण आपल्या क्लासेसच्या माध्यमातून करत असतो. आणि याकरिताच मी पुन्हा एकदा पालकांना आवाहन करतो की त्यांनी प्रत्यक्ष व्हिजिट करावं आणि पालकांचा योग्य निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरेल असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. चॅनेलवरती जरूर अपडेट रहा या परीक्षेच्या संदर्भात, तसेच अन्य ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच्या माध्यमातून मुलांच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी भेटेल अशा परीक्षांची माहिती आपल्या चॅनेलवरती रेग्युलरली मिळत राहते. याकरिता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून रेग्युलर येणारे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळतील. सर्वांनी जास्तीत जास्त प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करावा, व्हॉट्सअपवरती अगोदर संपर्क साधावा जेणेकरून भेटण्याची वेळ घेता येईल. आणि कारण बॅचेस चालू असतात आणि त्या बॅचेसच्या दरम्यान प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नाही, म्हणून सुरुवातीला अगोदर मेसेज करून वेळ ठरवून मगच आपण भेटायला यावं. थँक्यू.